हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला नऊवारी साडी कशी नेसायची हे दाखवणार आहे खरं तर नव्वारी साडी नेसायचं म्हटलं की आपल्याला एकदम टेन्शनच येतं पण आजच्या ह्या व्हिडिओमधून तुमचं टेन्शन अगदी नाहीसं होणार आहे कारण मी अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने ही नऊवारी साडी जी आहे ती नेसून दाखवणार आहे तर जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर आता इथे बघा मी ही नऊवारी साडी घेतलेली आहे नऊवारी साडी नेसायची म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आधी नॉट बांधावी लागते तर ही नॉट जी आहे ती आपल्याला आपल्या उजव्या साईडला बांधायची आहे तर सुरुवातीला आधी नऊवारी ज्यावेळी आपण साडी नेसायला घेतो तर त्याच्या आधी आपल्याला आतमध्ये आपल्याला लेगिंग्स किंवा शॉर्ट्स आपल्याला घालायचे आहे किंवा अगदी तुम्ही थ्री फोर्थही वापरू शकता लेगिंग्स ही पूर्ण पायापर्यंत असते त्यापेक्षा तुम्ही थ्री फोरचा वापर करा आता मी फक्त इथे लेगिंग्स घालून दाखवलेली आहे पण तुम्हाला इथे थ्री फोर्थ किंवा शॉर्ट्सचाच वापर करायचा आहे आता बघा आपण इथे उजव्या साईडला घट्टसर अशी नॉट बांधलेली आहे कारण नॉट आपल्याला घट्ट बांधायची आहे का तर जी साडी आहे ती पूर्ण त्या नॉटवरती असणार आहे म्हणून आपल्याला नॉट अगदी घट्ट अशी व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आहे नॉट बांधून झाल्यानंतर दुसरी जी स्टेप असते ती असते आपल्या पदराची तर इथे आपल्याला पदर काढायचा असतो तर पदराचा जो भाग आहे तो आपल्याला पाठीमागून पुढे आपल्याला डाव्या खांद्यावरती घ्यायचा असतो जशी आपण नेहमीप्रमाणे साडी नेसतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला पदर घ्यायचा आहे आता ही पदराची जी उंची आहे ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा आपला पदर यायला पाहिजे इतकी आपल्याला उंची घ्यायची आहे तर पदराची उंची आपण पाहिली त्याच्यानंतर आपल्याला आता इथे पदर काढायचं आहे तर इथे मी आपल्या माझा जो डाव्या साईडचा हात आहे त्या डाव्या साईडने आता इथे मी पदराच्या प्लीट्स काढायला घेतलेल्या आहेत तर तुमच्या साडीची ज्याप्रमाणे बॉर्डर असेल त्या बॉर्डर इतकीच तुम्ही जर का पदर घेतला तर तो जो पदर असतो तो खूप सुंदर दिसतो यासाठी मी काय केलं आहे साडीची जी बॉर्डर आहे तेवढीच पहिली प्लीट काढलेली आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या ते पहिल्या प्लीटच्या मानाने छोट्या छोट्या काढत गेलेली आहे आता इथे बघा पदराच्या आपल्या प्लीट्स आहेत त्या काढून झालेल्या आहेत आता आपल्याला फक्त या सेट करून घ्यायच्या आहेत म्हणजे एक एक करून प्लीट आपल्याला व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची आहेत त्याच्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला एकत्र एक करून घ्यायच्या आहेत आता पदर कसा काढायचा यामध्ये अगदी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती तेही व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही पाहू शकता आता इथे एक एक करून मी व्यवस्थित अशा प्लीट्स एकत्र एक केलेल्या आहेत आणि बस आपल्याला आता ह्या पदराला पिनअप करायचं आहे पदराला पिनअप करताना एक महत्त्वाचा पॉईंट आहे इथे तो म्हणजे पिनअप करताना आपल्याला खांद्यावरती नाही तर खांद्याच्या थोडंसं पाठीमागे जिथे आपल्या ब्लाऊजची नॉट असते त्या ठिकाणी आपल्याला पिनअप करायचं आहे आता आपल्या पदराला पिनअप करून झाला की त्याच्यानंतर समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या फक्त आपल्याला व्यवस्थित अशा प्रेस करून त्या सेट करून घ्यायच्या आहेत आता इथे आपला पदर जो आहे तो झालेला आहे त्याच्यानंतर आता इथे आपल्याला हा जो साडीचा काट आहे तो अगदी व्यवस्थित अशा प्रकारे करून घ्यायचा आहे आणि बस तिथे तात्पुरता मी इथे टक करून घेतलेला आहे आता महत्वाचा जो पॉइंट आहे तो आहे आपल्या पाठीमागचा भाग म्हणजे जो साडीचा पाठीमागचा जो भाग असतो जिथे आपण सुरुवातीला आपण साडीची नॉट बांधलेली आहे तो जो साडीचा भाग असतो तो आपल्याला अशा प्रकारे पुढे घ्यायचा असतो तर इथे काय करायचं आपल्याला दोन पायामध्ये आधी आपलं अंतर घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाठीमागून आपल्याला हा जो साडीचा भाग आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे साडीचा भाग पुढे घेताना आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा जिथे आपण नॉट बांधलेली असते ते जे साडीचं टोक ना ते असं आपल्या पायामध्ये घालायचं आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते ना त्याप्रमाणे घालायचं आहे जेणेकरून ते जे टोक आहे ते आपलं दिसणार नाही आता इथे बघा पाठीमागून हा जो भाग आहे तुम्ही पुढे घेतलेला आहे पुढे घेतल्यानंतर आपल्याला नॉटच्या आतल्या साईडने आपल्याला हा जो भाग आहे तो वरती काढायचा आहे म्हणजे जो साडीचा काट आहे तो आपला वरती अशा प्रकारे येणार आहे आतल्या साईडने आपल्याला वरती काढायचा आहे आता इथे बघा मी सोप्या पद्धतीने तुम्हाला नववारी साडी नेसून दाखवणार आहे तर यासाठी मी इथे जे आपण इथे केळं काढतो ना ते मी इथे काढणार नाही आहे तर ज्यावेळी आपण केळं काढतो त्यावेळी ह्या भागाचा हा जो काठ आहे त्याचा आपण वापर करतो तर इथे आपल्याला केळं काढायचं नाही त्याच्यामुळे हा जो भाग आहे तुम्ही अशाच प्रकारे फक्त जो काठ आहे तो मी फोल्ड केलेला आहे आणि बस तिथे आपल्याला एक पिनअप आहे तो करायचा आहे पिनअप करताना तुम्ही आडवा इथे पिनअप करायचा आहे तर ह्या एक पॉईंट आहे तो आपला क्लिअर झालेला आहे आता आपल्याला साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या काढायच्या आहेत साडीच्या निऱ्या काढताना आपल्याला आपल्या उजव्या साईडनं सुरुवात करायची आहे तर आधी पहिल्यांदी इथे उजव्या साईडला बघा साडीचा थोडासा भाग आहे ना जो आपला आपण जिथे नॉट बांधलेली आहे त्या ठिकाणी मी थोडासा भाग साडीचा आहे तो बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लीट काढून फक्त टक केलेला आहे एक दोन प्लीट मी काढलेला आहे त्यांनी टक केलेला आहे आता तो का टक का केला माहिती आहे का कारण की ज्यावेळी मी आता इथे या निऱ्या काढणार आहे ना त्या निऱ्या टक करताना तेवढा तो जो भाग आहे तो पुरणार नाही आहे त्याच्यामुळे मी थोडासा भाग तिथला टक केलेला आहे आता इथे मी एक एक करून अशा ज्या प्लीट आहेत त्या काढणार आहे म्हणजे आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत आता नववारी साडी आपण ज्यावेळी नेसतो ना त्यावेळी नऊवारी साडीच्या ज्या प्लीट्स सा आपण काढतो म्हणजे ज्या निऱ्या काढतो त्या आपल्याला मोठ्या काढायच्या असतात तर त्याच्यामुळे आपण कसं नॉर्मली ज्यावेळी आपण साडी नेसतो त्यावेळी आपण अगदी छोट्या छोट्या जरी निळ्या काढल्या तरी काही प्रॉब्लेम नसतो पण इथे आपण नऊवारी साडी नेसतो आणि कसं असतं की नऊवारी साडीचं मोठ्या जर का आपण निऱ्या काढल्या ना की ज्यावेळी आपण त्या टक करतो ना त्यावेळी त्या अशा व्यवस्थित अशा ट व्यवस्थित दिसतात समोरून नाहीतर मग तो ना असा फुगल्यासारखा भाग दिसू शकतो यासाठी तुम्हाला थोड्या मोठ्या ज्या निऱ्या आहेत त्या काढायच्या आहेत तर अशा व्यवस्थित आपल्याला एक एक करून ही जी प्लीट आहे ती आपल्याला काढायची आहे तर इथे आता बघत असाल तुम्ही मी अगदी तुम्हाला जवळून पण दाखवलेलं आहे कशाप्रकारे मी मोठमोठ्या ज्या निऱ्या आहेत त्या काढलेल्या आहेत आता इथे एक महत्वाचा पॉइंट आहे बघा ज्यावेळी आपण निऱ्या काढतो आता ज्यावेळी निऱ्या टक करतो त्या बघा आपण उजव्या साईडला इथे टक करायचे आहेत कारण की आपण नऊवारी साडी नेसतो नाहीतर आपण नॉर्मली ज्यावेळी साडी नेसतो त्यावेळी कसं डाव्या साईडला आपण निऱ्या अशा हे करतो घेतो पण इथे नाही इथे आपल्याला उजव्या साईडला निऱ्या ह्या घ्यायच्या आहेत इथे मी थोड्याशा निऱ्या अशा शेक केलेल्या आहेत जेणेकरून सगळ्या निर्या अगदी व्यवस्थित याव्यात त्याच्यानंतर सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या व्यवस्थित करून घ्यायच्या म्हणजे एक लाईनमध्ये सगळ्या व्यवस्थित खालीवर कुठे झाल्या असतील तर त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत आणि आता बघा आपली जी डावी साईड आहे त्या डाव्या साईडच्या इथून आपल्याला दोन प्लेट जे आहेत आपल्याला सोडायचे आहेत पूर्ण सोडायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या दोन प्लेटची आपल्याला एकच प्लेट अशी बनवायची जशी मी बनवलेली आहे त्याप्रमाणे आणि त्या एका प्लेटने आपल्याला ह्या सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या अशा फक्त गुंडाळे करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या एकाच प्लेटमध्ये आपल्याला सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि एकदम टाईट अशा घ्यायच्या आहेत तुम्हाला अगदी साडी इथे आपल्याला चापून चोपूनच घ्यायची आहे म्हणजे आपल्या गुडघ्यापर्यंत ही जी साडी आहे ना ती आपल्याला एकदम घट्ट अशी चापून चोपूनच अशी घ्यायची आहे याच्यामुळे पहिल्या प्लेटमध्ये आपल्याला सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा घ्यायच्या आहेत गुंडाळी करून तरी ते तुम्ही पाहत असाल बघा समोरून तुम्हाला पण दिसत असेल व्यवस्थित अशा मी चापून चुपून सगळ्याच्या समोरचा जो भाग आहे म्हणजे जो निऱ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा करून घेतलेला आहेत तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे हा त्या सगळ्या निऱ्या आहेत त्या आपल्याला टक करून घ्यायच्या आहेत आणि आपण जी पहिली प्लेट त्या निऱ्यांना जी गुंडाळलेली आहे ती पण आपल्याला व्यवस्थित अशी टक करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आणि प्लेन अगदी दिसेल अशा इतपतच तुम्हाला इथे टक करून घ्यायचा आहे आणि फक्त आपला जो साडीचा जो काठ आहे बघा तो फक्त काठ तुम्ही वरती काढायचा जेणेकरून तो काठ कसा वरती आला ना असा की सुंदर दिसणार आहे तर याच्यासाठी फक्त काठ आपल्याला वरती काढायचं आहे बाकी सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या व्यवस्थित अशा टप करून घ्यायच्या तर इथे बघत असाल तुम्ही समोरून पण अगदी चापून चोपून आपण साडी जी आहे ती नेसलेली आहे आता इथे आपल्याला काष्टा आहे काष्टा करताना काय करायचं आहे बघा दोन पायामध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि अशा एक एक करून दोन्ही साईडच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या आपल्याला बाजूला करायच्या आहेत आणि जो मधला जो सेंटर प्लीट आहे ती आपल्याला घ्यायची आहे तो आपला काष्टा असणार आहे आता ही सेंटर आपल्याला भेटलेला आहे तुम्हाला समजा असं जमत नसेल तर यासाठी पण मी तुम्हाला सांगते अंदाजे पण तुम्ही अगदी सेंटर जो आहे तो काढू शकता किंवा असे दोन जे आता साडीचे काठ आहेत ना ते तुम्हाला असे एकत्र घ्यायचे आहेत आणि तुम्ही अशा अंदाजानुसार जरी काष्ट जो आहे तो काढला तरी काही हरकत नाही आहे तुम्हाला जे दोन पद्धती दाखवलेल्या दोन पद्धतीनुसार तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही इथे वापरू शकता आता इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही अगदी सेंटर जो आहे तो काढू शकता आता इथे हा जो आपल्याला काष्टा काढायचा तो पाठीमागून आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे फुडून आपल्याला पाठीमागे असा ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता काष्टा काढण्याचे पण दोन प्रकार आहेत बघा आपण काष्टा एक सिंगल पण घेऊ शकतो किंवा एक डबल बॉर्डर असते ते डबल बॉर्डर पण घेऊ शकतो तर पाठीमागून आपल्याला व्यवस्थित असा जो पदर आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे काय होतं की हा जो साडीचा काठ असतो ना तो उलटा झालेला असतो तो आधी आपल्याला सरळ असा करून घ्यायचा आहे सरळ केल्यानंतर आता आपल्या सिंगल असा हा जो बॉर्डर आहे ती सिंगल आपल्याला घ्यायची असेल तर ती बॉर्डर आधी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि एक दोन अशा प्लेट काढायच्या जितक्या येतील तितक्या तिथे आपल्याला प्लीट काढायचे आहेत आणि बस व्यवस्थित आपल्याला पिनअप करायचं आहे बघा पिनअप केला तर ती तिचं बॉर्डर आहे ती अगदी व्यवस्थित राहणार आहे इथे तुम्हाला मात्र दुसऱ्या कोणाची तरी हेल्प ही घ्यावी लागणार आहे आता ज्यावेळी आपण काष्टा टक करतो त्यावेळी महत्वाचं पॉईंट आहे आपल्याला इथे पदराच्या वरूनच आपल्याला तो जो काष्टा आहे तो टक करायचा आहे आता मी पहिल्यांदा ती व्यवस्थित अशी बॉर्डर जी आहे ती घेते आणि त्याच्यानंतर बस हा टक करून घेते आता इथे आपण टक केलेला आहे काष्टा तुम्ही तुम्हाला सेफ्टीसाठी तुम्ही इथे पिनपही करू शकता आणि पूर्ण ते बॉर्डर व्यवस्थित राहावी यासाठी देखील तुम्ही पिनअप करू शकता इथे तुम्ही दुसऱ्याची मदत घ्या तर व्यवस्थित पिनअप केला ना की तुझा काष्ट आहे तो व्यवस्थित असं दिसणार आहे तर ही पहिली पद्धत आहे एक आपण सिंगल जी बॉर्डर आहे ती फक्त काढलेली आहे आता इथे आपण डबल बॉर्डर पण घेऊ शकतो डबल बॉर्डर पण खूप सुंदर दिसते तर ही बघा इथे मी डबल बॉर्डर पण तुम्हाला इथे दाखवलेली आहे जी तुम्हाला आवडेल जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही इथे वापरू शकता इथे व्यवस्थित फक्त पिन अप करायचं आहे त्याच्यामुळे काय होईल की सगळी बॉर्डर आहे ती व्यवस्थित अशी दिसू शकेल आता मी इथे एकटीनेच साडी नेसते कुणी इथे हेल्प करायला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी फक्त असं दाखवलेलं आहे आता आपल्या पूर्ण साडी जरी नेसून झाली असली तरी एक शेवटचा महत्त्वाचा पॉईंट असतो तोही तुम्हाला लक्ष ठेवायचा आहे इथे बघा आपण हा पदर आहे तो घेतलेला होता पण काय होतं ना की ही जी बॉर्डर आहे आपली म्हणजे आपल्या उजव्या साईडला जी, जी पदराची बॉर्डर आहे ना तर तिचं काय होतं की ती बॉर्डर असते ना ती एकदम आपल्याला घट्ट होते तर घट्ट न होण्यासाठी आपल्या काय करायचं आहे पहिले ज्या तीन प्लेट्स आपल्या आहेत बॉर्डरकडच्या त्या आपण सोडलेल्या आहेत बघा अशा प्रकारे फक्त तुम्ही सोडा फक्त पहिल्या ज्या तीन प्लेट आहेत त्याच सोडा फक्त बाकीच्या प्लेट तुम्ही सोडू नका आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अंदाजे अशा एक एक अशा प्लेट करून इथे घ्यायच्या आहेत फक्त त्या ज्या प्लेट आहेत त्या आपल्याला घट्ट अशा घ्यायच्या नाही आहेत थोड्याशा सेल म्हणजे आपला जो गुडघा असतो त्या गुडघ्यापर्यंत आपल्याला सहा जो बॉर्डर आहे ना तिथपर्यंत आपली आली पाहिजे म्हणजे ज ज्या बाबतीत तुम्ही जशा कम्फर्टेबल असाल त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे तर बघा इथे थोडासा पदर बघा पदराची जी, जी बॉर्डर आहे ती मी खाली केलेली आहे आणि आता आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या पण आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तुम्ही अगदी प्रेस करून घ्या एक एक अशी प्लीट आणि बस आता आपलं बघा ही जी बॉर्डर आहे ती बघा आता आपल्याला घट्ट वाटत नाही अगदी व्यवस्थित अशी आलेली आहे बस आता आपल्याला पिनअप करायचं आहे पिनअप मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या खांद्याच्या सा थोडंसं पाठीमागे अशा प्रकारे आपल्याला पिनअप करायचं आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण आजची ही जी नऊवारी साडी आहे ती नेसलेली आहे कशी वाटली तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही ही अगदी सोप्या पद्धतीने ही जी नऊवारी साडी आहे ती नेसू शकता तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा राहून गेला तर पाठीमागून ज्यावेळी समजा तुम्ही फुल घातलात तर अशा प्रकारे ते दिसू शकते याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असते की थोडासा शॉर्ट गेला आणि कसं असते ना की पाठीमागून आपले थोडेसे जे पाय असतात दिस ते दिसतात तुम्हाला समजा ते आवडत नसतील तर तुम्ही इथे पिन अप केलं तरी काही हरकत नाही पिन अप केल्यामुळे पण छान दिसू शकते तर चला आजचा हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा ब बाय